खबर है बल्लारपुर से, जहां वंचित बहुजन आघाड़ी की ओर से नगर परिषद को निवेदन सौंपा गया। यह निवेदन किस संदर्भ में था, देखते इस खबर में। वंचित बहुजन आघाड़ी की ओर से बल्लारपुर नगर परिषद नगराध्यक्ष तथा मुख्याधिकारी को निवेदन सौंपा गया। इस मौके पर वंचित बहुजन आघाड़ी के नेता राजू झोड़े के साथ संपत कोडे, मनोज बेले, वंदनाताई तामगाड़गे, जाकिर खान, संजय सूर्यवंशी, पीताम्बर कोड़ापे, अनु खामटे आदि उपस्थित थे। यह निवेदन किस संदर्भ में सौंपा गया, इसके संबंध में वंचित बहुजन आघाड़ी के नेता राजू झोड़े ने जानकारी। बल्लारपुर नगर पालिके सर्वसामान्य नागरिकांवरती लादलेला उपयोगकर्ता शुल्क हे अन्यायकारक आहे। ज्या सर्वसामान्य नागरिकांना जे मागासलेले आहेत, की आर्थिक दृष्टिकोनातून पिछडे आहेत, त्यांचा कर 120-150 असे असेल तर हे 350 रुपये कर हे दरवर्षी लावला गेलेला जिहाद कर आहे। या बल्लारपूर नगर परिषदच्या नगराध्यक्षांना, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि निवेदनाच्या माध्यमातून उपयोगकर्ता जे शुल्क आहे ते रद्द करण्यात यावं। हा कर घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी घेतलेला हा कर आहे, शुल्क आहे, ज्यामध्ये आधीच मोठ्या प्रमाणात घनकचऱ्या व्यवस्थापनामध्ये भ्रष्टाचार आढळून येते, भ्रष्टाचार आहे। त्यानंतरही नगरपालिका या प्रकारचे कर घेऊन सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात पोचवते। एकीकडे बल्लारपूर नगरपालिका स्वच्छता कर घेते आणि दुसरीकडे उपयोगकर्ता कर शुल्क घेते। हे दोन दोन कर स्वच्छतेच्या नावानं, घनकचऱ्याच्या नावानं एकाच नागरिकांकडून दोन दोनदा घेणारा हा कर अन्यायकारक आहे। हा लादलेला कर नगरपालिकेने त्वरित रद्द करावं, अन्यथा संपूर्ण बल्लारपूर शहर नगरपालिकेच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरणार आणि नगरपालिकेच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार, अशी आम्ही सगळे आज आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन देऊन या नगरपालिकेला जाग केला आहे।